साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज दुपारच्या झटपट बातम्या। 10वीचा निकाल जाहीर, 1 वाजल्यापासून या वेबसाईट वर पहा। अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे 10वीचा निकाल 99.95% लागला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे, तर 368 विद्यार्थ्यांना एटीकेटी आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून 10वीचा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mhssc.ac.in किंवा www.mahahscboard.in या वेबसाईट वर पहा व समस्या येत असल्यास थोड्या वेळाने पुन्हा वेबसाईट उघडा। ब्रेकिंग, पंकजा मुंडेंना मोठा झटका, साखर कारखान्याचे बँक खाते सील। भाजप नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यांचे बँक खाते सील करण्यात आले आहे। बँक खाते सील करून PFच्या थकबाकी 1,92,00,000 रुपये वसूल करण्यात आले आहे। ही कारवाई थकीत रक्कम वसूल करण्यासाठी EPFO औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय यांनी केली आहे। श्रीनगरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा। श्रीनगर मधील दानमर भागातील अलमदार कॉलनी येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे। या चकमकीत लष्कर ए तोयबा संघटनेच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे। अभिमानास्पद, या तरुणीने अमेरिकेत मराठी झेंडा फडकवला। कल्याण पूर्व मधील संजल गावंडे या तरुणीने अमेरिकेच्या स्पेस टुरिझम मध्ये मराठी झेंडा फडकवला आहे। 20 जुलै रोजी कंपनी मार्फत न्यू शेफर्ड हे खासगी यान अमेझॉनचे संस्थापक व ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्यासह काही निवडक जणांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे। तर हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या टीममध्ये कल्याणच्या संजल गावंडेंचा समावेश आहे। बालिका वधू मधील दादीसा काळाच्या पडद्याआड। राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचा आज हृदयक्रिया बंद पडल्याने मुंबईत निधन झालं। त्या 75 वर्षाच्या होत्या। 2018 मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता। 2020 साली ब्रेन स्ट्रोकचा त्रासही त्यांना झाला होता। 1978 सालच्या किस्सा कुर्सिका या चित्रपटातून पदार्पण केलं होतं। तमस 1988 साली, मम्मो 1995 आणि बदाई हो 2018 अशा अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या। जॅग्वार लँड रोवर डिस्कवरीच्या लॉन्चची घोषणा। जॅग्वार लँड रोवर इंडियाने आज नवीन लँड रोवर डिस्कवरीच्या लॉन्चची घोषणा केली। भारतामध्ये एक्स शोरूम 88.06 लाख रुपयांपासून सुरू होते। ही शक्तिशाली व कार्यक्षम 6 सिलिंडर इंजिनियम पेट्रोल व डिझेल इंजिन्सची आधुनिक जनरेशन प्रगत PV प्रो इन्फोटेनमेंट आणि उच्च दर्जाच्या आरामदायी सुविधा असलेली 7 सीटर प्रीमियम SUV आहे। आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव। पेट्रोलियम कंपन्यांनी कालच्या दरवाढीनंतर आज शुक्रवारी इंधन दर स्थिर ठेवले आहेत। आज देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जैसे थे आहेत। काल गुरुवारी देशभरात पेट्रोल 35 पैसे आणि डिझेल 15 पैशांनी महागले होते। जॉन्सन अँड जॉन्सनच्या सनस्क्रीन मध्ये आढळलं बेंझिन। जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकी कंपनीच्या काही उत्पादनांमध्ये बेंझिन हे रसायन असल्याचं आढळून आलं आहे। या रसायनामुळे माणसाला कर्करोग अर्थात कॅन्सर होण्याचा धोका असतो। त्यामुळे अविनो प्रोटेक्ट प्लस रिफ्रेश एरोसोल सनस्क्रीन आणि 4 न्यूट्रोजनचा सनस्क्रीन वर्जन, त्याचबरोबर बीच डिफेन्स एरोसोल सनस्क्रीन, कूल ड्राय सपोर्ट एरोसोल सनस्क्रीन, इनव्हिजिबल डेली डिफेन्स एरोसोल सनस्क्रीन आणि अल्ट्राशियर एरोसोल सनस्क्रीन ही उत्पादनं कंपनी बाजारपेठेतून मागे घेणार आहे। जाणून घ्या देशातील आजची कोरोना स्थिती। 16 जुलै रोजी सकाळी 8:51 सक्रिय रुग्ण 4,24,692, एकूण कोरोनामुक्त रुग्ण 3,01,76,314, तर कोरोनामुळे आतापर्यंत एकूण मृत्यू 4,12,563। देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी 39,53,43,767।